झी 24 तास एक पाऊल पुढे. लोकसभेच्या 9 जागा आरक्षित आहेत तर विधानसभेच्या 53 जागा 288 पैकी आरक्षित आहेत. आता मला सांगा याच्यापैकी किती जागा तुम्ही नेमक्या मागणार आणि किती ओपन असलेल्या जागा तुम्ही मागणार आहात? नाही, त्याच्यामध्ये असं आहे की एकतर आता लोकसभेच्या 3-4 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. एकतर आता रिपब्लिकन पक्षाला जर सिम्बॉल मिळवायचं असेल, इलेक्शन कमिशनरचं रेकॉग्नायझेशन मिळवायचं असेल, तर लोकसभेमध्ये 2 जागा निवडून आल्या पाहिजेत आणि त्यासाठी आमची मागणी अशी आहे की आम्हाला 3 किंवा 4 जागा मिळाव्यात. त्यानंतर विधानसभेच्या ज्या जागा आहेत त्या विधानसभेच्या जागा लोकसभेच्या आपल्याला साधारणतः सोयीस्कर असतील असं वाटतंय? नाही, लोकसभेच्या ज्या जागा आहेत ते आम्ही सांगितलं, एक रामटेकची जागा आहे, लातूरची जागा आहे, पुणे शहरातली जागा आहे, मुंबईमधली कल्याण किंवा आता दक्षिणमध्ये मुंबई ही जागा आहे. पण या तर ओपन कॅटेगरीमधल्या आहेत. हा नाही, त्याच्यामध्ये 2 रिझर्व आहेत आणि 2 ओपन आहेत, म्हणजे रामटेक आणि लातूर ही आरक्षित आहे शेड्यूलकासाठी आणि कल्याण आणि दक्षिणमध्ये मुंबई आणि पुणे या जागाचे जनरल आहेत. म्हणजे जर तुम्ही एक विधान केलं होतं की तुम्ही ज्यांच्या बरोबर असतात त्यांना सत्ता मिळते, सत्ता मिळण्याकरता केवळ तुमचा वापर केला जातो आणि नंतर तुम्हाला तुमचं योग्य ते माप तुमच्या पदरात पडत नाही असा वारंवार अनुभव तुम्हाला आलेला आहे, सध्याच्या अवस्थेबद्दल काय म्हणाल? पण काँग्रेस पक्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र फार वाईट नाही आणि फार चांगलाही नाही आहे. मागच्या वेळेला ज्यावेळेला शिवसेना बीजेपी सत्तेवर आलेली होती 95 मध्ये, त्यावेळेला अपक्षांच्या पाठिंब्याने सत्ता स्थापन करण्यात आली आणि त्यावेळेला अपक्षांना 20% सत्ता ते दिली होती. शिवसेना 40%, बीजेपी 40% आणि 20% अपक्ष. आमचं म्हणणं असं आहे की आता रिपब्लिकन पार्टी हा पक्ष एक बॅलेन्सिंग असणारा पक्ष आपल्यासोबत आलेला आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एक 15-20% सत्तेची भागीदारी मिळावी, डेप्युटी सीएमचं पद जे आहे ते सुद्धा आरपीआयला मिळावं, अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. तुम्ही राज ठाकरे यांच्यातला यांच्यावर असला विरोध तुमचा मावळला आणि तुम्ही टाळीसाठी हात पुढे केलात किंवा दिलात, तसं तुम्ही कधी प्रकाश आंबेडकरांच्या समोर का नाही दिलात? नाही, प्रकाश आंबेडकर यांच्यातले मतभेद न मिटवल्यामुळे एक प्रकारे दलित पिढीचं एका नुकसान झालं. नाही, प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल असं आहे की आता प्रकाश आंबेडकर हे इंडिपेंडंट नेते आहेत, ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि अकोल्यामध्ये त्यांनी केलेला जो प्रयोग आहे तो सक्सेसफुल असा प्रयोग आहे. अकोला किनवट आहे, अकोला किनवटला तर एकदा आमदार निवडून आला होता, परंतु अकोल्यामधला जो त्यांचा प्रयोग आहे दलित बौद्ध ओबीसी मुस्लिम यांना एकत्रित आणून त्यांनी त्या ठिकाणी 2 आमदार निवडून आणलेले आहे, ती गोष्ट खरी आहे. परंतु बाकीच्या सर्व जिल्ह्यामध्ये माझ्या गटाचा प्रभाव आहे. आणि आता प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल काय, मी अनेक वेळेला प्रकाश आंबेडकरांना टाळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांच्याकडून काय टाळी देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणूनच आता माझं मत असं आहे की दलित होटर्सना एकत्र करत करत बहुजन अल्पसंख्याक आणि उच्चवर्णीय मधले जे काही लोक आपल्याकडे उच्चितात अशा सगळ्या लोकांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणल्याशिवाय बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष उभा राहणार नाही. आणि म्हणून मी एक मुद्दा उदयजी मांडतो की भारतीय जनता पार्टीला असं वाटतं की शिवशक्ती भीमशक्ती म्हणजे शिवसेना आणि आरपीआय, आणि त्यामुळं आरपीआयला तिकीट देण्याचा आमचा काही संबंध नाही किंवा अशा पद्धतीचा विचार बीजेपीने करू नये. आम्ही जी युती केलेली आहे ती शिवसेना भाजपच्या कोट्यातली तिकीटं मागताय असं एक सुतोवाच तुम्ही इकडे करताय? हा आहे ना, मग आमचं आम्हाला जे तिकीट आहेत आम्हाला काय उद्या द्यायचं आहे, राज्यसभा असेल, एमएलसी असेल, एमएलएची सीट्स असतील, एमपीची सीट्स असतील, याच्यामध्ये दोघांनीच शेअर करायचं आहे. आता एकतर लोकसभेच्या 26 जागा या बीजेपीकडे आहेत, 22 जागा सेनेकडे आहेत, 171 जागा या सेनेकडे आहेत आणि 117 जागा बीजेपीकडे आहेत. तर अशा पद्धतीचं त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता त्याच्यामध्ये आम्हाला वाटा मिळाला पाहिजे. आता आम्ही म्हणतोय आम्हाला 30 जागा मिळाल्या पाहिजेत विधानसभेच्या, त्याच्यामधल्या काय तर 2-3 कमी जास्त होतील, परंतु एकदा चर्चेला सुरुवात होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती लवकर चर्चेला सुरुवात करावी अशी आमची आग्रही मागणी आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.